शिवलीलामृतातील 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जना जे शिव भजनी परायणा, सदा शिव लीलामृत श्रवणा अर्चन सदा शिवाचे। सूतमणि शौनकादिका प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिति, त्यांचा पुण्यास नाही मिति त्रिजगती तेचि धन्या। जो सहस्र रुद्राक्ष करी धारणा त्यासी वंदिति शक्रादि सुरगणा, तो शंकर चित्याचे दर्शना घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाना बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माजी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणवुनी। त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केला समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे। कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस, सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मी कारक, सकल मंत्र सुफल देखा रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चना, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोचि राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाखिजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपि उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करितानुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी। बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार लेवविति वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविति। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधि टाकून, करिती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीलामृत, बोलती शिव नामा वळी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा। आश्चर्य करिती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण, करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती
मागुति वस्त्रे भूषणे लेववीति ते सर्वे चि ब्राह्मणासि अर्पिति घेति मागुति शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिति आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मणती करावे कायाता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टि करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करूनिया जन्मे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मगवाचले रावणादिक विरंची सदटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पई केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमोनी घरासी आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्री भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण नकरिती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज करती हे आम्हासी गोड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोली शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिचा रत्नमय दंड युक्त चामरे जीवरी सदा ठळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मि सम प्रकाश शय्या जिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त
अंगी सुगंध विराजित गो महिषि खिल्लारे बहुत वाजी गज खरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिसे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिचा नृत्याचे कौशल्य देखो ना सकल नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश्या असोन प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवसन सरता इंद्रा सही वश्य नभे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटिलिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने हरी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सर्वेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदनाला त्याचे स्वरूप देखोन ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मूलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मीण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओ वाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठिण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग
पग दोघे करिती शयन रत्न खचित मंचकी। तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी। त्याचा आज्ञे करून नृत्य शाळेस लागलाग्नी जनधावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली। तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला। तशा माजी उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती। नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पूसे सौदागर महानंदे प्रती ते धवा। माझे दिव्यलिंग आहे की चतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्त जाहले। सौदागर बोल वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी। मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा। अति लाघवी उमा रंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी। ऐसे देखता महानंदा बोलिविले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा होश समवेत सर्वही। अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ति सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले। रुद्राक्ष सर्वांगिले ऊन हृदयी चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली। सूर्यबिंब निखे उदयाचै तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते। माथा जटांचा आभार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी। चंद्रकळातयाचे शिरी नीळकंठ खटवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला। नेसला से व्याघ्रांबर कळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणिवर दशभुजा मिरवती। वरचे वर कंदुक छेलीत देवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेस झेलून धरीत हृदय कमळी परमात्मा। म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उत्तरून विमानी बैसवी दयाळा। माता बंधु समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनि त्वरित नगरा समवेत चालिली। पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधि व्याधी शुधा तृषा विरहित त्रिशुद्धि भेद बुद्धि कैचे तेथे। नाही काम क्रोध द्वंद दुख मद मत्सर नाही निशंक जेथी जे गोड उदक अमृताहून कोटी गुणे। जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे
चिंतामणींची धवला गारे भक्ता कारणे निर्मिले जेथे वोसणता बोलते शिवदास तेते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मणि हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चरचून त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज करितील निर्दोष पत्तीस लक्षणी डोळस शिव भजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज किती वर्षे करिती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस येवडाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठिन ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा न मान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आज पासून सातवे दिवशी मृत्यु पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करिती आक्रोशे करूनी आहाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनि माया सत्य तेथो निजाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करूनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित्यंत कर्विता विधि समणे सृष्टि रचे पूर्ण ये रूमणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्र
निद्राध्याय ऐकती पढ़ती त्यांच्या दर्शने जीव उत्थरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषि पासोन भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहूनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिति जप तप शिवार्चन याहूनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यम किंकर रिते हिंडो लागले मग यमे विधि लागे पुसोन अभक्ति कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यासे मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जावून यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूता प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णु लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुन आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यु दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव अणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्त दीन राये धरिले दृढ़ चरण सत्कद होवो नी बोलत सकल ऋषि रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणितो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण गेती जेशापानुग्रह समर्थ सामर्थे चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करिती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनी जे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यु समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित
चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा। रुद्रोदक शिंपोन सावद केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेजी सांगत। एक काल पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाली शेंदूर विक्राल दाढ़ा भयंकर नेत्र खदिरांगा सारके। तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्पता। पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुची नसे। ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे। ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते। ऐसे पुत्र मुखी जे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार। ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रियाले अंगी रोमांच दाटले। मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती। अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती। अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती। चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे। षड्रसान्नी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी। दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे। मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात। धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई। ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता। ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले। वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मूढानी रमण लिंग अर्चिजे। की निर्दैवास सापडे चिंतामणि शुधिता पुढे क्षीराती धावुनी। तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारद मुनी पातला। वाल्मीक सत्यवती नंदन औत्तान पादी कयादु हृदय रत्न। शिष्य हे जाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते। जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ। ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की। हे कमल भवांड मूडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी। अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडीर शक्रादिका। तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातूनी मूर्तिमंत निघे अग्नी। दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता। पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित
स्मृती चरणा ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंच वदन तिही मृत्यू नीला बांधोन तुझा पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसु लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो होतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य से निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाव कसता शिव मर्यादा उल्लंघूनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यु चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसूनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णा तव हिमनग जामात अपराध न कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करूनी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथे चिथाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शत पद्म धन देऊन तोष विला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश शत कपिला दान ऐकता पडता खडी पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हे जे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज देऊन युवराज तारका लाभून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करूनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्व
स्वरूप एकादश रुद्रांसे। हाध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार। मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीड़ा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथा ही। येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुष तामस। हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा। त्यास प्रसवो न वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता। त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे। ते आपल्या ग्रहासना आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे। ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह। तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस। त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना। असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत। हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा। या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य। त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल। अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद। तो जगदानंद मूल कंद अभंगन विटे कालत्रयी। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड। परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड़हा। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। सोमकांत गंगा श्री दोष महाविदा।
शंभो मज कोणधारी नंदी हराचा हर नंदिकेश श्री विश्वनाथ म्हणती सुरेश सदा शिव व्यापक तापहारी तुजवीण शंभो मज कोणधारी भयानक भीम विक्राळ नग्न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वं भर दक्ष मारी तुजवीण शंभो मज कोणधारी इच्छा हराची जग हे विशाळ पाळी रची तो करी ब्रह्म शंभो मज कोणधारी प्रयाग वेणी सकळा हराचा पदार विंदी वाहती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुजवीण शंभो मज कोणधारी कीर्ती हराची स्तुति बोलवेना कैवल्य दाता सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राण लिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरी रूप धारी तुजवीण शंभो मज कोणधारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी भानु तुजवीण शंभो मज कोणधारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सूचना विचारी तुजवीण शंभो मज कोणधारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरी चीर चिंतामणी चिंतने चित्त हारी तुजवीण शंभो मज कोणधारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुजवीण शंभो मज कोणधारी अनुहात शब्द गगनी न माय त्याचे हि नादे भव शून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुजवीण शंभो मज कोणधारी शांति स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे जीवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जति वेदचारी तुजवीण शंभो मज कोणधारी निधान कुंभ भरला भंग आहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुर चक्रधारी तुजवीण शंभो मज कोणधारी मंदार बिल्वे बकुले सुवासी माला पवित्र वह शंकरासी काशीपुरी भैरव विश्वता
शंभो मज कोण तारी। जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गड़ा मालती माळ हाती प्रताप सूर्य शर चाप धारी। तुजवीन शंभो मज कोण तारी। अलक्ष मुद्रा व्रते मखनको तीव्रे तपे ते नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टास शंकू नको ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको तो शंभू सोडू नको। आता ऐका नित्य पाठाच्या 42 ओव्या। ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगत्पते। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा। जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी। संकेते अथवा हास्ये करुणा भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागुना झगडता सुवर्ण करीतसे। न कळत प्राशिता अमृत अमरकाया होत यथार्थ औषध नेणता भक्षित परीरोग हरे तत्काळ। जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता। हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शपरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाल लोचना भवभंजना महेश्वरा। हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरिशा धरा धरेन्द्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी। तवा पार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आम्नाय
नकळे तुझे आदि मध्यावसान आपणची सर्वकर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणून भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्निवास सर्वकाळ भक्त कार्यास स्वांगे उडी खालिसी सदा शिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारी हो नितारी इतराते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिती विचार परी शिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धि प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापति मख भंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्र शेखरा उर्वी धरेन्द्र नंदिनी वरा त्रिपुर मदना कैलास विहारा तुझा लीला विचित्र कोटि भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधि प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयी मूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परमंगला परब्रह्म जय श्री ब्रह्मानंद मूर्ति तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाधनीति कथिली स जय जय भस्मोद्धूलितांगा योगिध्येया भक्त भवभंगा सकल आराध्यलिंगा नेई वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिग्राम धिक आश्रम धिग्रह पुर उत्तमा आणि दान धर्मा धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यु संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळिकाला जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कुशाना दंभ नगभेदका सहस्त्रनयना लोभ महासागर शोषणा अगत्स्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्धारा रुंड मालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन
जे शिव भजनी परायण सदा शिवलीलामृत पठण किंवा श्रवण करिते पै सूत सांगे शौनकादिका प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करिती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करिती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्र द्रुहिण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मण विचार वर्ण ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिव कीर्तन करावे शिव कीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळन राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदा शिवा जासी वंदिती कमलोद्भव गजास इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदाती भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ति अलोलिका गाजत से ब्रह्मांडी म्हणोनि भावे तुझ लागून शरण रिखालो असे मी दीन तरी या संकटातून काढुनी पूर्ण संरक्षी जय देव जय श्री शंकर